राज आणि तुमचं सर्वांचं स्वागत छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे दोनही व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या तमाम मराठी बांधवांसाठी आदरस्थान प्रेरणास्थान आणि त्याचप्रमाणे जिवाळ्याचा विषय त्यामुळे या काळात जो काही इतिहास होता ना तो आपल्या सर्व लोकांना अतिशय भरभरून आणि खडाणखडा माहीत असतो परंतु त्यानंतरचा इतिहास हा आपल्याला थोडा कमी माहीत असतो आणि छत्रपतींच्या पूर्वीचा इतिहास हा तर आपल्याला फारच कमी किंवा अजिबातच माहीत नाही असं म्हटलं तरी चालेल अगदी सातवी आठवीचे जे, सातवीचे इतिहासाच्या पुस्तकात त्याचे थोडेसे दाखले येतात परंतु त्या पलीकडे आपल्याला काहीच माहिती नसतं परंतु याचा अर्थ असं नाही होत की कोकणात कोणती राजवटच नव्हती तर कोकणातसुद्धा दैदीप्यमान अशा राजवटी होऊन गेलेल्या आहेत आणि त्यांनी जी काही ठिकाणं निर्माण केलेली होती त्याचपैकी एका पूर्णपणे उपेक्षित अशा ठिकाणी आपण आहोत तर आधी या ठिकाणाची माहिती घेण्यापूर्वी आपण जाणून घेऊया की आपण नेमके कुठे आहोत मालवण तालुक्यातील पेंडूर या निसर्गरम्य गावात अगदी रस्त्यालगतच आहे सातेरी देवी मंदिर आणि या मंदिराला लागूनच आहे हे जैन एक्सकर्वेशन साईट जिथे आज आपण जाणार आहोत हा मार्ग गेला आहे कट्ट्याच्या दिशेने आणि हे सातेरी देवी मंदिर या मंदिराच्या दिशेने तुम्ही तोंड करून उभे राहिलात की डाव्या अंगाने जी एक छोटीशी पायवाट गेलेली आहे याच पायवाटीने तुम्ही प्रवास सुरू केलात की अगदी थोड्या वेळात तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत तु पोचाल तर चला प्रवासाला सुरुवात करूया आणि आजच्या प्रवासात अजून दोन सदस्य आहेत आणि इथून उजव्या बाजूला न जाता डाव्या बाजूला जायचं आहे जा रस्त्यापासून फक्त दोन मिनटं चालून इकडे तुम्हाला एक लाईटचा पोल दिसेल आणि त्या पोलच्या समोर एक मोठं झाड दिसतय तिथेच ही एस्कव्हेशन साईट आहे तर चला आता तिकडे जाऊया निर्मिती ज्या काळात झाली त्या काळाचा तुम्हाला थोडासा संदर्भ लागावा यासाठी आपण आपल्या प्राचीन भारतात नेमक्या कोणकोणत्या राजवटी होत्या हे अगदी थोडक्यात जाणून घेऊया आणि आपण सुरुवात करूया चालुक्यांपासून हे तेच चालुक्य ज्यांनी बदामीच्या लेण्यांची निर्मिती केली या चालुक्यानंतर सत्ता आली ती राष्ट्रकूटांकडे आणि याच राष्ट्रकूटांचे सामंत होते शिलाहार शिल्हारे घराणा सामंत म्हणजे काय तर त्यांचे जे काय वेगवेगळे राज्याचे विभाग होते त्यापैकी प्रत्येक विभाग त्या विभागावर शासन करायला एक कुठल्या तरी घराण्याकडे सत्ता दिलेली असायची आणि त्याचपैकी हे शिलाहार घराणं होतं या शिलाहार घराण्याच्या तीन शाखा होत्या त्यातली एक होती उत्तर कोकणात दुसरी दक्षिण कोकणात म्हणजे आत्ता सध्या सिंधुदुर्ग जिल्हा जिकडे तिकडे आणि अजून एक शाखा होती ती बेळगाव आणि कोल्हापूरमध्ये तर या पूर्ण घराण्यातला सगळ्यात पराक्रमी राजा होता भोज दुसरा ज्याने रांगणागड किंवा विजयदुर्ग यासारख्या किल्ल्यांची निर्मिती केलेली होती आणि याच घराण्यातला गंधरादित्य हा जो राजा होता या राजाने हिंदू धर्म आणि जैन धर्म या दोन्ही धर्मांना एक समान स्थान दिलेलं होतं राजकारणात आणि ही जीकडे लेणी दिसतात ही लेणी त्या काळात म्हणजे साधारण अकराव्या ते बाराव्या शतकात या लेणीची निर्मिती झालेली आहे असं मानलं जातं आता यात अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी दिसते की इथे जी मूर्ती दिसते या मूर्तीच्या तुम्ही कडा बघाल तर त्या तुटून गेलेल्या आहेत आणि ही मूर्ती फारच जुनी वाटते याच्या बाजूला ही जी दुसरी मूर्ती आहे ही मूर्तीसुद्धा इकडे एक हत्ती दिसतो आहे आणि या मूर्तीचंसुद्धा बऱ्यापैकी काय झालेली आहे झीज झालेली आहे आणि याच्या बाह्य रेषा ज्या आहेत या आता उठावदार उरलेल्या नाही आहेत परंतु याच्या बाजूला ही या जी मूर्ती दिसते किंवा या दोन्ही मूर्त्या ज्या दिसत आहेत या दोन्ही मूर्त्या ही पहिली गोष्ट म्हणजे ही महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे हातामध्ये तुम्हाला त्रिशूळ वगैरे स्पष्ट दिसतं आहे आणि या मूर्त्या मात्र त्या बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहेत अर्थात जर यांची योग्य काळजी नाही घेतली गेली तर यासुद्धा या मूर्त्यांप्रमाणेच खराब होण्याची शक्यता आहे परंतु आश्चर्याची गोष्ट त्यांचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की इकडे हिंदू आणि जैन या दोन्ही धर्मातील शिल्पही एकमेकांच्या बाजूबाजूला आहेत आता इकडे तुम्हाला दिसत असेल हे भगवान महावीरांचं शिल्प आहे आणि इकडे मगाशी दाखवलेली महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे म्हणजे त्या काळात हे दोन्ही धर्म एकमेकांच्या बरोबरीने अगदी गुण्यागोविंदाने नांदत असावेत असा आपण अंदाज करू शकतो या मुख्य ठिकाणापासून जिकडे सगळ्या मूर्ती ठेवलेल्या आहेत या बाजूला अजून दोन मूर्ती दिसत आहेत परंतु या मूर्तींची जर स्थिती पाहिली तर अतिशय चांगल्या स्थितीत या आहेत याचा अर्थ असा होतो की या मूर्ती मात्र या तिकडच्या मूर्ती निवड्या पुरातन नसाव्यात जिकडे या मूर्ती आहेत तिकडे अजून एक गोष्ट मात्र आहे की इकडे एक जोता दिसतोय हा मात्र नक्कीच पुरातन आहे म्हणजे पूर्वी एखादं इकडे मंदिर असावं जिकडच्या तिकडे चौथरा पण दिसतोय आणि तिकडे या नवीन मूर्तींची इकडच्या गावकऱ्यांनी स्थापना केलेली असावी आता इकडे अजून एक दिसतंय की इकडे आल्यानंतर तुम्हाला एक जोता दिसतो आहे बांधलेला आणि यापैकी हा जो चिरा दिसतो आहे याला साधारण गोडसर आकार आहे आणि याच्या पलीकडे सुद्धा हे बघा हे या ठिकाणी सुद्धा चिऱ्याचं बांधकाम दिसतं आहे परंतु हे चिऱ्याचं बांधकाम फार पुरातन असेल तसंच अर्थात याच्यामध्ये पण झाडांची मुळं आहेत पण तू चिऱ्यांची एकंदर कटाई बघता हे बांधकाम आता फार पुरातन असेल असं वाटत नाही म्हणजे कदाचित काही एक दीडशे वर्षापूर्वी किंवा एक श पन्नास साठ वर्षापूर्वी लोकांनी इथे काहीतरी बांधकाम करण्याचा प्रयत्न केलेला असेल परंतु या परिसरात ज्या मूर्ती विखुरल्या आहेत त्या मात्र नक्कीच आहेत हे बघा या ठिकाणी शिल्प आहेत आणि या शिल्पांचा पाठीमागचा जो भाग आहे हा भाग पूर्णपणे डोंगर भाग आहे आणि या डोंगराळ भागावर आता इकडे प्रचंड जंगल माजलेलं आहे परंतु पुरातत्व खात्याने जर इकडे पूर्ण एक मोहीम राबवून जर या पूर्ण भागाची छाननी केली तर मला तरी असं वाटतं की ज्यांनी कोणी शिल्प निर्माण केलेली आहेत त्या ते जे कुठे राहत होते त्यांच्या घरांचे चौक एक म्हणा किंवा त्या काळातली मडकी भांडी किंवा कोणते तरी पुरातन अवशेष पुरातत्वी अवशेष हे <davis> नक्कीच या भागात हे बघा इथे सुद्धा चिऱ्याचं बांधकाम दिसतंय अगदी जुना चौथर असल्यासारखा वाटतोय परंतु या चिऱ्यांची मात्र स्थिती बघून असं वाटतंय की हे बांधकाम मात्र नक्कीच जुनं बरं अथर्वला एक प्राचीन रंगड मिळालाय ते मधोमध छिद्र आहे मुख्य मूर्तींच्या व्यतिरिक्तसुद्धा इकडे अनेक मूर्ती दिसत आहेत आता या ठिकाणी सुद्धा बघा तुमच्यासमोर एक दगड दिसतो आहे आणि त्याच्यावर नक्षीकाम केलेलं आहे परंतु ही नेमकी मूर्ती कसली आहे हे मी तरी सांगू शकत नाही बाबतीत एक मनाला खटकणारी गोष्ट अशी की आपल्या कोकण पट्ट्यात अशी अनेक गाव आहेत की ज्यांना अतिशय प्राचीन इतिहास आहे आणि त्यापैकी एक म्हणजे खालेपटण जे अगदी प्राचीन कालापासून एक प्रसिद्ध बंदर होतं आणि दुसरं म्हणजे देवगड तालुक्यातील साळस महाल ही ठिकाणं आजही अस्तित्वात आहेत जिकडे मानवी वस्ती आहे परंतु या ठिकाणी तुम्ही पाठीमागे शिल्प बघू शकता ज्याने कोणी शिल्प निर्माण केलेली आहेत त्यांचं कौशल्य नक्कीच वादा देत होतं कारण आत्तासुद्धा याच्यावरचं कोरीव काम अगदी व्यवस्थित दिसतं आहे म्हणजे तुम्ही विचार करा एक हजार वर्षापूर्वी ज्यावेळी या शिल्पांची निर्मिती केली गेली त्यावेळी शिल्प कशी दिसत असतील तर हे जे कुणी होते शिल्प निर्माण करणारे ते याच ठिकाणी का आले कारण इकडे आता हेच ठिकाण निवडण्यामागे त्यांचं नेमकं काय कारण होतं याचा नेमका दाखला लागत नाही अर्थात इकडून कर्ली नदीजवळ आहे परंतु त्याने हेच ठिकाण का निवडलं इकडे ते किती वर्ष होते आणि त्या काळात त्याची नेमकी जीवनशैली काय होती इकडे आणि सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे कोणताही मागमूस न ठेवता ही, ही लोकं या ठिकाणून अचानक गायब का झाले या प्रश्नाचं काहीच उत्तर मिळत नाही आहे आणि फार मोठं रहस्य आहे कदाचित येत्या काळात आपल्याला या प्रश्नाची उत्तरं मिळतील परंतु तुरतास हे रहस्यच राहणार आहे धन्यवाद